सर आपण जी समृद्धी गोट फार्म बद्दल जे आमच्या शेतकरी बांधवांना जनावरांचा आहार व्यवस्थापन असेल, गोठा व्यवस्थापन असेल, चारा व्यवस्थापन असेल, या संबंधित ज्या काही बाबी आहेत त्या एकदम साध्या सोप्या आणि सुटसुटीत भाषेत आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि धन्यवाद. सर शेतकरी बांधवांचे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न धेनु ऍप मध्ये विचारले गेलेले असतात, तर हाँ हाँ मला त्यातील काही प्रश्न आपणाला विचारावेसे वाटतात, हो हो त्याचे आपण त्या प्रश्नांची जर थोडक्यात उत्तरे दिली तर आमच्या शेतकरी बांधवांना त्या शंकेचं समाधान होईल असं मला वाटतं. तर सर नक्कीच. मी पहिला प्रश्न आपल्याला विचारतोय की आपला हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे, त्याची व्यवसाय व्यवसायाची सुरुवात तुमच्या वडिलांपासून झालेली आहे हो आणि आज साधारणतः 150 शेळ्या तुमच्या ह्याच्या हो गोट फार्म मध्ये आहेत. हो भविष्यामध्ये तुम्हाला 1,000 शेळ्यांपर्यंत हा गोट फार्म न्यायचा आहे, हाँ तर भविष्यातलं कटिंगचं मार्केट असेल किंवा ब्रीडिंग असेल किंवा आपण मटणासाठी त्याची विक्री करणार आहात, तर भविष्यातलं प्लॅनिंग जाणून घ्यायला आवडेल की काय सांगता येईल की तुम्ही कसं प्लॅनिंग केलेलं आहे जेकरी आमच्या शेतकरी बांधवांना देखील त्याच वेळेने पाहता येईल, त्याच हो वेळेने तो डेअरी फार्म करता येईल, कारण का त्यांना सध्याचं मार्केट दिसतंय पण भविष्यातील मार्केट भविष्यातलं मार्केट बद्दल दिसेल काय ना. सांगता येईल, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबत तुम्ही कसं स्टडी केलेला आहे, कसं पाहता या भविष्यातील गोट फार्मकडे? हो तर आता सध्या आमच्या फार्मवर फार्मची कॅपॅसिटी 80 ते 90 शेळ्या ठेवण्याची कॅपॅसिटी आहे फार्मची, आणि आम्ही तेवढीच त्याच फार्मची जागा बाजूलाही ठेवलेली आहे, आणि त्यात परत पुन्हा 80 ते 90 शेळ्यांची कॅपॅसिटी होऊ शकते. पण आमचा प्रॉब्लेम हा जमीन कमी असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त 80 ते 90 शेळ्या सांभाळू शकतोय सध्या. तर आमचा असं आहे ठरलेलं आहे की पुढे स्वतःची जमीन विकत घेणे आणि तिथं नवीन अद्ययावत पद्धतीचे अशाच प्रकारचे अजून 2-3 फार्म टाकणे आणि शेळ्या हळूहळू 300 ते 400 आणि 500 अशी दरवर्षी 100 शेळ्यांची वाढ करत 1,000 पर्यंत घेऊन जाणे असं आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्यासोबत तुम्ही जसं म्हटलं की मार्केटचं काय होईल, तर मार्केट ही खूप प्रचंड मार्केट आहे. मुंबईला किंवा तुम्ही पुण्यात बघा, लोक ज्यांचे मटणाचे शॉप आहेत ते स्वतः कॉन्टॅक्ट करतात, ते स्वतः मागतात. आता आमच्याकडे बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की ते म्हणतात की दर महिन्याला आम्हाला 40 बोकळ तुम्ही उपलब्ध करून द्या, 40 ते 50 बोकळ, पण तेवढी आपलं प्रोडक्शन नाहीये. मार्केट खूप अफाट आहे शहरामध्ये, आणि तुम्ही जर व्यवसायात पडले, तुम्ही जर या लोकांची चर्चा केल्या बोलले तर गिराय तुम्हाला जाणवेल की मार्केट किती जास्त आहे, डिमांड खूप जास्त आहे आणि सप्लाय खूप कमी. त्यामुळे याला नक्कीच आपण याला एक्सटेंड करू शकतो, स्केलेबिलिटी खूप जास्त आहे, वाढवू शकतो आपण फार्म खूप. आणि राहिलं दुसरी गोष्ट, तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं म्हणालात, तर काही वर्षांपूर्वी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काही लोकांनी एक्सपोर्ट केलेले दुबईला, अबुधाबीला, पण त्याचा प्रॉब्लेम असा होतो. आम्ही एका व्यक्तीशी कॉन्टॅक्ट केला होता, तर त्यांचं असं म्हणणं असतं फॉरेनचे जे लोक जिथं आपण माल एक्सपोर्ट करतो ते लोक स्वतः येतात आणि ते म्हणतात की याला ह्युमन इंटरॅक्शन नसलं पाहिजे, म्हणजे इंटरव्हेन्शन अजिबात नसलं पाहिजे, म्हणजे आपल्या शेळ्यांना आपले हात वगैरे लागलेच नाही पाहिजे कधी, जे पिलं ते घेऊन जाणार आहे अशा पद्धतीचं. म्हणजे पूर्णपणे ऑटोमेटेड जर फार्म असतील तर त्यांना वाटतं की त्यांचं म्हणणं हेच असतं की ऑटोमेटेड आणि स्टँडर्ड जे फार्म असतील तेच फार्म चांगला माल प्रोड्यूस करतात आणि तेच डिसीज फ्री राहतात, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार वगैरे होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे ते लोक बऱ्यापैकी त्याच्यावरच फोकस करतात की पूर्णपणे ऑटोमेटेड जे फार्म असतील त्यांचा माल सहसा इम्पोर्टला ते घेतात. आणि त्यांची डिमांड अशी की तुम्ही महिन्याला जवळजवळ 400 ते 500 बोकड त्यांना पाठवले पाहिजे, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यांची डिमांड असते जर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जात असाल तर. तर हा एक मेन मुद्दा आहे, जर तुम्ही ऑटोमेटेड करत असाल आणि तुमचं उत्पादन जर एवढं असेल तर तुम्ही नक्कीच इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जाऊ शकतात, कारण मिडल ईस्ट जे गल्फ कंट्रीज जे आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात मांसाचं कन्झम्पशन त्यांचं आहे आणि ते तेवढं तुम्ही सप्लाय करू शकतात त्यांना. सर यानंतर मला जाणून घ्यायला आवडेल की शेळी पालनापूर्वी आपण कुक्कुटपालन देखील केलेले आहे, काही शेतकरी बांधव जे आहेत की मल्टीपर्पज शेड तयार करतात किंवा मल्टी एकाच शेडचा मल्टीपर्पज वापर करतात, म्हणजे कसं की कुक्कुटपालनाचा ट्रेंड आला की कुक्कुटपालनासाठी ते शेड बांधायचं, कुक्कुटपालनाचा ट्रेंड गेला की ते शेड गोट फार्मसाठी वापरायचं, गोट फार्मचा ट्रेंड गेला की त्याच्यानंतर ते गाई पालनासाठी वापरायचं, गाई पालनाचा ट्रेंड संपला की त्याच्यासाठी एक रॉ मटेरियल म्हणून त्या शेडचा वापर करायचा, असं देखील केलं जातं. प्रत्येक शेडची दिशा देखील वेगळी असते, समजा गाईसाठी शेड असेल तर त्याची दिशा वेगळी असते, पोल्ट्रीसाठी शेड असेल तर त्याची दिशा वेगळी असते, त्याच्यानंतर गोट फार्मसाठी शेड असेल तर त्याची रचना आपण म्हणूया ती वेगळ्या पद्धतीची असते, त्याला गव्हाण वेगळ्या पद्धतीची लागते, अशा पद्धतीचे शेतकरी बांधव एकाच शेडमध्ये विविध जनावरांची त्याच्यामध्ये व्यवस्थापन देखील केलं जातं. नक्की काय सांगता येईल की शेळी फार्म मधील गोठा व्यवस्थापनाचं व्यवस्थापन अगदी थोडक्यात
आणि ते जे की हायटेक असावं, जे की नवीन शेतकरी बांधव आमचे काही शेड तयार करण्याच्या पूर्वतयारीमध्ये आहेत, त्यांना अगदी थोडक्यात काय मार्गदर्शन करू शकाल? एकदम हो ठीक आहे. तर शेड बद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे, तर जसं तुम्ही म्हटलं की ते शेड पोल्ट्रीला वापरलं जातं, गायींसाठी वापरलं जातं, शेळ्यांसाठी वापरलं जातं. तर हे जे लोक आहेत हे जसं जसं मार्केटमध्ये ट्रेंडिंग असेल त्या प्रकारे शेड बनवत असतात, म्हणजे त्या प्रकारे व्यवसायात उतरत असतात. पण याच्यामुळे होतं काय, त्यांच्या विक्री व्यवस्थापनावर त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे समजा जर तुम्ही 2 वर्ष शेळी पालन केलं असेल आणि तुमची थोडी मार्केट बनत असेल, तर तुम्ही लगेच बंद केलं की ती मार्केट पूर्ण गायब होत असते. आणि कुक्कुटपालनाचं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते कंपनी डिपेंडंट आहे, पण जर तुम्ही प्रायव्हेट करत असणार, जर तुमची मार्केट झाली असेल, ती पण तुमची पूर्णपणे गायबच होते. तर अशा हे करत असल्यामुळे ते उलटा शेतकरी हा तोट्यातच जात असतो वेगवेगळे व्यवसाय बदलण्यामुळे. तर तुम्ही एकाच व्यवसाय कोणत्या तरी व्यवसायात तुम्ही जा, सगळेच व्यवसाय चांगलेच असतात म्हणतो मी तर, पण त्याच्यासाठी तांत्रिक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही तो व्यवसाय व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि राहिला गोष्ट गोठ्याचा भाग, तर गोठ्याचा असं आहे, शेळी पालनाला नेहमी पूर्व पश्चिम लांबी असलेला गोठा हवा. जो पोल्ट्रीचा गोठा असतो तो हवेशीर असतो, चांगला हवेशीर गोठा असतो, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पण गायींचे जे गोठे असतात त्यांच्या गव्हाणीची सिस्टम वेगळी असते, शेळ्यांच्या गव्हाणीची सिस्टम वेगळी असते. जर तिथंच जर तुम्ही शेळ्या जर ठेवल्या गायींच्या गव्हाणी, तर त्या गव्हाणीत चढून त्यात लेंड्या वगैरे टाकतात आणि तो चाऱ्याची नासाडी होते, तो चारा वाया जातो. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. आणि कुक्कुटपालनाच्या याच्यामध्ये तुम्हाला गव्हाणी बाहेरच्या, ज्या आपण पोर्टेबल गव्हाणी म्हणतो उचलून ठेवण्याच्या, त्या गव्हाणी बनवाव्या लागतात. आणि त्या गव्हाणींमध्ये सुद्धा कधी बऱ्याचपैकी लेंड्या पळतात आणि त्याचंही नुकसान होतं. तर जर तुम्ही त्यात कंपार्टमेंट जर तुम्हाला तेही तुम्ही त्यात तुम्ही कंपार्टमेंट ही जे पोर्टेबल जसं आपण गव्हाणी उचलून ठेवतो तसे कंपार्टमेंट सुद्धा तुम्ही जर जोडून, जे लिंक असते ती चॅनलची लिंक जी जोडून जर तुम्हाला पार्टिशन करता येत असेल, कप्पे करता येत असतील, तर ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालतं. मी असा एक फार्म पाहिलेला आहे माझ्या समोर की ज्यांनी अशा प्रकारचे पोल्ट्रीच्या शेडमध्येच कप्पे करून शेळी पालन केलेलं आणि तो फार्म चांगला चालत होता. आणि दुसरी अजून एक गोष्ट, काही लोक फलाटावर करतात, म्हणजे पहिल्या मजल्यावर शेळ्या ठेवतात आणि खाली पोल्ट्रीचा वापर करतात. तर तेही चांगलं आहे, पण त्यात कधी कधी रोगराई पोल्ट्रीत वाढते असंही लक्षात निदर्शनात आलेलं आहे. तर त्यामुळे त्याला काही वेळ त्या कोंबड्यांना बाहेर सोडणं ही गरजेचं असतं आणि त्यांना एक्स्ट्रा खुराक काही देणं गरजेचं असतं. तर काही लोक तेही करतात, आम्ही केलेलं नाही. आमचा फार्म फलाटावर नाही, आम्ही ग्राउंड लेवलवर फार्म आहे आमचा. नक्कीच सर, शेळीला गरिबाची गाय म्हणून देखील असं ओळखलं जातं. महात्मा गांधीजींनी त्यांचं एक वाक्य होतं की शेळीला गरिबाची गाय म्हणून असं संबोधलं जात होतं. तर गरिबाच्या गायीबद्दल आपण 2 शब्द काय सांगाल? त्या गरिबाच्या गायीनेच आज तुम्हाला श्रीमंत केलेले आहे, थोडक्यात काय सांगू शकाल? शेळी नक्कीच गरिबाची गाय. शेळीचं जे एखाद्या घराला जे लागणारं दैनंदिन जे दुधाचं दूध असेल, समजा ती शेळी एका घराची दुधाची पूर्ण गरज भागू शकते. काही शेळ्या आहेत ज्या 1-1.5 लिटर दूध देतात, 1-1 लिटर दूध देतात. पिलं पाजून त्या शेळ्या 1 पाव 2 पाव दूध, 1/2 लिटर दूध किंवा 250 ml दूध एक घरासाठी नक्कीच शेतकरी वापरू शकतात. त्यामुळे ती महात्मा गांधीजींनी ते वाक्य वापरलं होतं. आणि त्यातून मांस उत्पादन सुद्धा मिळतं आहे, जे मांस काही लोक घरी असतात सुद्धा वापरू शकतात. आणि शेळी लेंडी देते, त्याचा आपल्या शेतासाठी खत म्हणून वापर होईल. असे बरेचसे त्यातून मिळणारे उपक्रम आहे, भाग आहेत, उत्पन्नाचे साधन आहेत. आणि शेळीची किंमत ही खूप कमी असते, लहान पोरगा सुद्धा शेळी सांभाळू शकतो, पण त्या प्रमाणात गाई म्हशी सांभाळणं शक्य नाही. महिला सुद्धा हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात, किंवा ज्या भूमिहीन जे शेतकरी त्यांच्यासाठी सुद्धा बांधावरचा किंवा झाडपाला तोडून आणल्यावर सुद्धा शेळी पालन चालू शकते. म्हणून शेळीला ही गरिबाची गाय म्हटलं जातं आणि ते नक्कीच खरंय. युवक तरुण असतात की तुम्ही जसं सांगितलं की युट्यूब चॅनल असू द्यात किंवा फेसबुक असू द्यात किंवा सोशल मीडिया साईट वरती ज्या काही माहिती प्रदर्शित झालेल्या असतात त्या आर्टिकल असू द्यात, ह्या सगळ्या गोष्टी पाहतात आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार आपल्या शेळी पालनाचं व्यवस्थापन करत असतात. तर अशा पशुपालकांना, अशा नवख्या पशुपालकांना, कमी माहिती असणाऱ्या पशुपालकांना आपण काय सल्ला द्याल की त्यांनी आधुनिक पद्धतीनं काही शेळी पालनाची ट्रेनिंग घेऊन, काही शेळी पालकांच्या गोठ्यावरती जाऊन, काही शेळी पालकांच्या गोठ्यावरती जाऊन प्रशिक्षण घेऊन, किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अडथळे आहेत, बाबी आहेत, चांगली शेळी कशी ओळखावी, त्याच्यानंतर शेळी खरेदी करण्यापूर्वी त्या शेळीमध्ये कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या बाबी पाहणं खूप आवश्यक आहे, किंवा ती शेळी एखाद्या ठिकाणाहून आपण खरेदी करत असू तर तिच्यामध्ये प्रिव्हियस रेकॉर्ड कोणतं घेणं बघणं गरजेचं असतं, ती शेळी विकत घेतल्यानंतर ते आपल्या गोठ्यापर्यंत आणताना त्याचं ट्रान्सपोर्टिंग कसं असणं गरजेचं असतं, तो जो पिकअप असतो, तो जो ट्रक असतो, तर त्याच्यामध्ये किती स्पीड, त्याच्यानंतर खाली टाकण्याचं जे काही बेडिंग मटेरियल असू देत किंवा
आपल्या गोठ्यावरती शेळी आणल्यानंतर तिचं वॅक्सिनेशन असू देत किंवा त्या सगळ्या शेळ्या आपल्या पहिल्या जुन्या शेळ्यांमध्ये मिसळण्यापूर्वीचं त्याचं व्यवस्थापन असू देत. या संबंधित काय सांगू शकाल की पूर्वतयारी नेमकी कशी असली पाहिजे? पूर्वतयारीचं मी जसं तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये भाग एका पहिल्या भागात मी सांगितलंय त्याचप्रकारे तुम्ही पूर्वतयारी करायची. आणि जी तुम्ही म्हटलं की शेळ्यांचं वाहतुकीचा जो मी त्यात कव्हर केलं नाही त्याच्याबद्दल सांगतो. वाहतुकीचं असं आहे, शेळ्यांना ऐसपैस जागा असली पाहिजे वाहतुकीसाठी. आणि सहसा गाभण शेळ्याच्या शेवटच्या महिन्यात त्यांची वाहतूक टाळावी किंवा जी कर्ड फक्त 1 महिन्याच्या आतल्या वयाची त्यांची वाहतूक तुम्ही नक्कीच टाळावी, कारण ते वाहतुकीचा ताण सहन करू शकत नाहीत. आणि दर तुम्हाला 8 तासानंतर गॅप द्यायचा आहे शेळ्याखाली उतरवायचं, त्यांना चारा पाणी करायचं आणि त्यानंतर पुन्हा चढून पुन्हा वाहतूक करायची. अशा पद्धतीने जर तुम्ही वाहतूक केली तर नक्की शेळ्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि शेळ्यांना वाहतूक करण्याआधी बी कॉम्प्लेक्सचं जे इंजेक्शन येतं, बी कॉम्प्लेक्स ते तुम्ही दिलं तर खूप चांगलं होतं. थोडंसं बी कॉम्प्लेक्सचं इंजेक्शन दिलेलं पाहिजे. आणि शेळ्या उतरवल्यानंतर परत गुळाचं पाणी पाजायचं आणि लगेच गुळाचं पाणी वगैरे त्यांना पाजून त्यांची जी स्ट्रेस आहे किंवा जी एनर्जी गेलेली आहे शेळ्या उभ्या राहत येतात ती भरून काढण्यात त्यांना मदत होते. तर ते करायचं आहे. आणि तुम्हाला फार्मवर आल्यावर शेळ्या लगेच मिसळायच्या नाही आहे, त्या 15 दिवस थोड्या वेगळ्या असाव्या आपल्या कळपापासून. आणि तिथं त्यांना बघायचं जर त्यांना काही प्रॉब्लेम असतील, काही ताणतणाव असेल किंवा काही आजार असतील ते आपल्या शेळ्यांमध्ये येणार नाही त्याची जाणीव खबरदारी घ्यायची. आणि त्यानंतर मी जसं तुम्हाला वॅक्सिनेशन म्हटलं पहिल्या दुसऱ्या भागात त्या प्रकारचं तुम्ही वॅक्सिनेशन आल्यानंतर जंतनाशक 21 दिवसांनी पहिलं वॅक्सिन आणि त्यानंतर पुन्हा 21 दिवसांनी दुसरं वॅक्सिन त्यानंतर बुस्टर अशा प्रकारचं वॅक्सिनेशन तुम्ही करू शकता. तर हे होतं. नक्कीच सर. शेळ्यांमध्ये शेळ्यांना घासण्याची सवय असते, शेळ्यांना जर त्यांचं अंग जे आहे तर ते घासण्याची सवय असते. भिंत जर असेल तर त्या भिंतीला शेळ्या घासतात किंवा साईडला जर आपण तारेची जाळी जर लावलेली असेल तर शेळ्या त्यांना सारख्या घासत असतात. त्यामध्ये ग्रुमिंग ब्रशचं महत्व काय सांगता येईल? ग्रुमिंग ब्रशचं असं आहे, जर तुम्ही ती चॅनलिंगची वगैरे जाळी जी असते तिला घासतात शेळ्या आणि त्यातून त्यांचे जे मरतुकलेले जे केस असतात, जे केस निघणार आहे ते केस निगडून पळतात. आणि ती एक चांगली गोष्ट आहे त्यांच्या ग्रुमिंगसाठी. पण बरेच फार्म शेतकरी काय करतात, आपल्या फार्म मध्ये एक असा पोल गाडलेला असतो आणि त्याला नारळाच्या ज्या आपला नारळाची जी दोरी येते ती त्याला गुंडाळून ठेवतात शेळ्या, त्यालाही घासतात आणि त्या प्रकारे ग्रुमिंग होत असतं. पण सहसा आमच्या पण जेव्हा फार्म हा मोठेखानी तयार होत असतो किंवा जसं आता आमच्याकडे 16 कंपार्टमेंट आहेत एका फार्म मध्ये, तर एवढे ग्रुमिंगचे तेवढे काठ्या उभ्या करू शकत नाही आपण, त्या लाकडी काठ्या तर ते आम्हाला शक्य होत नाही. पण शेळ्या यांना नेहमी त्या चॅनलिंगच्या जाळीला घासतात किंवा मधल्या पोल्सला घासून ते ग्रुमिंग करत असतात. पण सहसा जशी गायींमध्ये ग्रुमिंगची गरज आहे तेवढी गरज शेळ्यांमध्ये नाहीये, एवढं तरी आहे. कारण त्यांची केसांची संख्या ही मोठी आहे, जाड असते आणि मोठे केस असल्यामुळे शेळ्या घासूनच हे करू शकतात. तुम्ही जर त्यात ब्रश फिरवणार तर ब्रश मध्ये केस अटकतात, अशा प्रकारचे ग्रुमिंगचे प्रॉब्लेम आहेत. पण शेळ्या स्वतःचा अंग स्वतः घासून त्या व्यवस्थित राहू शकतात, त्यामुळे त्याला एवढी ग्रुमिंगची शेळ्यांना मला वाटत नाही की गरज असेल. पण काही लोक करतात, पण नारळाची दोरी हा सगळ्यात सोपा आणि पर्याय आहे त्याच्यासाठी. नक्कीच मी शेतकरी बांधवांना देखील सांगू इच्छितो की आपणही आपल्या गोठ्यामध्ये जेवढे काही कंपार्टमेंट असतील किंवा काही खांब असतील तर त्या खांबाला जर नारळाच्या काथ्यात जर गुंडाळला आणि ते त्याला जर त्या शेळ्याने जर ते घासलं तर नक्कीच त्यांची जे केस आहेत ते गळणार आहेत. म्हणजे जे मरतूक झालेली जे केस आहेत तर ती नक्कीच गळण्यासाठी मदत होईल आणि शेष शरीर जे आहे तिचं ताजतवानं राहील. सर मला एक जाणून घ्यायला आवडेल की शेळीपालनामध्ये पशुपालकांच्या बऱ्याच चुका होत असतात, काही अज्ञानामुळे चुका होत असतात, काही शेतकरी एक्स्ट्रा कॉन्फिडन्स करून किंवा दिखाऊपणा करून त्या चुका जाणून बुजून देखील करत असतात. नेमकं काय सांगता येईल की शेळीपालन व्यवसाय तोट्यात जाण्याची नेमकी 2 कारणे काय सांगता येतील? मी जसं आधीच एक्सप्लेन केलं कारण भरपूर आहेत, त्याला एकच कारण नाही किंवा 2 कारण नाहीत. मी जसं आधीच्या भागात सांगितलं कारण बरीच आहेत तोट्यात जाण्याची, पण प्रमुख कारण मी तुम्हाला हेच म्हणेल की लोक दुसऱ्याचा हेवा करतात किंवा युट्यूबवर जे पाहिले त्या फसव्या यशोगाथा पाहून याच्याकडे वळतात आणि शून्य ज्ञान असताना किंवा खूप कमी ज्ञान असताना खूप मोठी उलाढाल करतात. त्या लोकांसाठी नक्कीच अपयश येतं, कारण त्यांना त्यातलं नॉलेज एवढं नसतं, ज्ञान नसतं आणि ते डायरेक्टच म्हणजे मजल मारत असतात मोठ्या याच्याकडे जाण्याची, जे सहसा शक्य होत नाही. कारण मग त्यांना कमीत कमी 3-4 वर्ष लागतात सेट व्हायला, तोपर्यंत बरंच नुकसान आधीच होऊन गेलेलं असतं. त्यामुळे सुरुवातीला मी हेच म्हणेल
की तुम्ही ज्या फसव्या शो गात आहेत किंवा युट्यूबवर जे पूर्णपणे ज्ञान दिलं जातं ते सगळंच खरं असेल हे शक्य नाही. आणि तज्ञांचा तुम्ही सल्ला घ्या, तज्ञ लोकांच्या संपर्कात राहा, शास्त्रज्ञ आहेत किंवा आपले विविध वेटरनरी कॉलेजेस आहेत त्यांचे जे प्रोफेसर लोक आहेत, प्राध्यापक लोक आहेत, त्या लोकांच्या तुम्ही संपर्कात राहा. लेक्चरर्स ते लोक बऱ्याचपैकी असे वेबिनार सेमिनार घेत असतात, त्यांच्या संपर्कात राहा, त्यांचं तुम्ही बघा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. ह्या युट्यूबच्या व्हिडिओज आणि यावर विश्वास ठेवण्यासारखं मला तर वाटत नाही, त्यावर जास्तीत जास्त विश्वास ठेवला पाहिजे असं. बाकी मग बाकी आपल्या सद्विवेकविद्येनेच सगळे निर्णय घ्यायचे असतात. नक्कीच सर, यानंतर मला जाणून घ्यायला आवडेल की शेळ्यांसाठी कोणती चारा पिके लावणे आवश्यक आहे. चारा पिकेचं जसं मी म्हटलं, द्विदल चारा पिके आणि एकदल चारा पिके, त्यातली मी प्रमुख पिके तुम्हाला हे सांगेल, लसूण घास, दशरथ घास, लसूण घासाला मेथी घासही म्हणतो किंवा काही जण फक्त घास म्हणतात, तो दशरथ घास एक द्विदल चारा पिके. एकदल मध्ये कडवळ, मका, ज्वारी, नेपियार आणि मार्वेल गवत किंवा गुजरातमध्ये त्याला जिंजवा पण म्हटलं जातं, ते गवत तेवढं तुम्ही चारा पिकासाठी वापर करू शकतात. बाकी झाड पालामध्ये तुम्हाला तुती येते, बोरीचा पाला येतो, नंतर बरेच झाड पाले जे शेळ्या खातात पण सहसा लावण्यासारखे तुती आणि शेवरीचा पाला येतो. नक्कीच सर, यानंतर सर मला अजून एक प्रश्न विचारावा असा वाटतो की बोकडांचे वजन वाढवण्याचा नक्की फॉर्म्युला काय असतो. काही शेतकरी बांधव हाँ. म्हणतात की आम्ही मुक्त गोठा आहे आमचा, त्याच्यानंतर आम्ही लसूण घासही देतो, शेवरीही देतो, सुबाबुळही देतो, आम्ही जनावरांचं शेळ्यांचं जंत निर्मूलन देखील करतो, तरीही आमच्या बोकडांची वजन वाढत नाहीत, नक्की काय कारण असावे. अनुवंशिकतामुळे वाढत नाहीत की खाद्य व्यवस्थापनाचा अभाव, नक्की काय सांगताय. त्यात दोघंही फॅक्टर इक्वली इम्पॉर्टंट आहेत, खाद्य व्यवस्थापनही, आहार व्यवस्थापनही आणि अनुवंशिक भागही. तर अनुवंशिक भाग हा नेहमी कोणत्याही गोष्टीसाठी 60 ते 70% जबाबदार असतो. जर त्या शेळीला लागलेला बोकड किंवा त्या बोकडाचा जो बाप असेल तो जर चांगला वजन वाढ नसेल व त्याचं चांगलं वजन वाढ झालेलं नसेल, तर तो होणारे पिलं ही किंवा ती शेळी जास्त वजनदार नसेल, चांगली नसेल, तर होणाऱ्या पिलांवर नक्कीच प्रभाव फरक पडत असतो. आणि दुसरी गोष्ट, शेळीला कधी कधी दूध कमी असतं. लोक पिलाला खुराक खाऊ घालतात पण शेळीला खाऊ घालत नाही आणि त्यामुळे तिला दूध कमी येतं आणि ते कालांतराने त्या पिलाची वाढच होत नाही. तर त्यामुळे ती पिलं सुरुवातीला शेळी व्याली जेव्हा पिलं चारा खात नाही किंवा खुराक खात नाही त्यावेळेस शेळीला जास्तीत जास्त खुराक खाऊ घालून आणि चारा व्यवस्थित देऊन तिचं दूध वाढ कशी होईल त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्या पिलाचं पोट जर दुधानं भरत नसेल तर त्याला दुसऱ्या शेळीचं दूध पाजणं किंवा वरून गाईचं दूध पाजणं ते करणं गरजेचं आहे, आणि जेवढी वाढ दुधावर होते तेवढी वाढ कोणत्याही खुराक किंवा चाऱ्यावर होत नसते. त्यामुळे सुरुवातीला दुधावर जास्तीत जास्त वाढ करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी शेळीला जास्तीत जास्त खुराक खाऊ घालणं किंवा चारा व्यवस्थित खाऊ घालणं हे गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा ते चारा खायला लागतं, चारा किंवा खुराक खाऊ लागतं, त्यानंतर त्याला व्यवस्थित खुराक आणि समतोल आहार देणं गरजेचं आहे. शेळी पालक लोक काय करतात की फक्त एकदलच चारा देतात किंवा फक्त द्विदलच चारा देतात किंवा फक्त कोरडाच चारा घालतात खाऊ घालतात किंवा नुसता खुराकच खाऊ घालतात. आणि नंतर मग आणि त्यासोबत लोक टॉनिक पाजतात, लिव्हर टॉनिक पाजा, हिप टॉनिक पाजा किंवा इंजेक्शन द्या. ह्या गोष्टीने, इंजेक्शन टॉनिकनं कधी वजन वाढ भेटत नाही, ती फक्त आजारी जनावराला चांगलं करण्यासाठी टॉनिक आणि याची गरज असते. जो आजारी जो वीक आहे, जे जनावरांमध्ये जास्त वीकनेस आहे त्याला चांगलं करण्यासाठी हे औषधी बनलेले आहे. लोक ते फॉर्मुल्याकडे बघतात की या हे खाऊ घाला आणि याच्यानं वजन वाढतं, किंवा युट्यूबवर बरेच लोक मसाले बनवतात, हे मसाला ते मसाला, याच्यानं वजन वाढ होत नसते. वजन वाढ ही चांगल्या समतोल आहारानेच होत असते. आणि तुम्ही चांगला खुराक द्या सुरुवातीच्या काळात, त्याला चांगलं दूध पाजा, नक्कीच वजन वाढ मिळेल. आणि अनुवांशिक हा घटक त्याला खूप महत्वाचा ठरतो. जर तुमचं जर शेळीच जर 15-16 किलोच्या शेळीनं पिलं दिलं असेल आणि त्याचा त्या करडाचा बापही जर 15-16 किलोचा असेल, तर तुम्ही त्या पिलाकडून जास्तीत जास्त कितीक अपेक्षा करणार? जास्तीत जास्त 20 किलोपर्यंत ते पिलं होऊ शकतं. म्हणून तुम्ही 25-30 किलोचा पिलं जे अपेक्षा करू शकत नाही लवकरात लवकर, ते हळू आणि ते 20 किलो वाढण्यासाठी सुद्धा त्याला 1 वर्षापर्यंतचा टाइम जाईल. त्यामुळे चांगल्या शेळ्या निवडताना चांगल्या शेळ्या आणि चांगला बोकड हे खूप गरजेचं आहे. चांगल्या शेळ्या बोकडाची निवड ही फार्मसाठी खूप महत्वाची ठरते. नक्कीच सर, यानंतर मला एक प्रश्न आपणाकडून जाणून घ्यायला आवडेल की शेळ्यांची विक्री करताना शेतकरी बांधवांनी व्यापाऱ्याला कसं सामोरं जाणं आवश्यक आहे. व्यापारी त्यांच्या मालाची जी आहे तर ती कशा पद्धतीने त्यांना कमी कमी मागतात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्याच्यामधून तोटा होतो, शेतकऱ्याला कळत नाही की वार्षिक याच्यावरती किती खर्च झाला आहे, हा बोकड किती 1000 रुपयाला विकला गेला पाहिजे, एकंदरीत वजनानुसार काय गणित सांगता येईल.
मी जसं तुम्हाला दुसऱ्या भागात सांगितलं जाईल की तुम्ही जो मार्केटमध्ये मटणाचा जो भाव आहे त्याला तुम्ही अर्धा करा, निम्मा करा, आणि त्याला तुम्ही जे वजन करा, वजन करणं खूप गरजेचं आहे शेळीपालनात. त्या बोकडाचं, त्या पिलांचं, शेळ्यांचं वजन करा, त्याला त्याच्याने गुणाकार करा, आणि जे येणारी भाव आहे तो भाव तुमच्या मनात असला पाहिजे, आणि तेवढीच तुम्हाला कमीत कमी किंमत भेटली पाहिजे. त्याच्या वरतीच तुम्ही त्या व्यापाऱ्याला किंमत सांगा, आणि जर ती तिथपर्यंत घेत असेल तरच द्या, नाही तर जोपर्यंत तशी विक्री होत नाही तोपर्यंत थांबून राहा. तो नाही तर दुसरा व्यापारी जाईल, किंवा बाजारात गेलं तर बाजारातही ते तसंच. आपला जो टार्गेट आहे, आपलं जर 6,000 टार्गेट असेल 20 किलोच्या बोकडाचा, आणि भाव त्याप्रमाणे जर टार्गेट प्रमाणे जर तो भेटत असेल भाव, तर नक्कीच द्यायला काही प्रॉब्लेम नाही. किंवा त्यात 100 रुपये कमी, 100-200 रुपये कमी गेले तरीही ते परवडतात. पण ज्या त्यावरच जर जास्त भेटत असेल तर तो अजून आपल्या उत्पन्नात भरच टाकतो. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला जसा फॉर्म्युला सांगितला, मटणाच्या भावाला निम्म्याने 2 ने भागायचं आहे. जर 700 रुपये असेल तर 350 रुपये प्रति किलो प्रमाणे तुम्ही माल विकला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही विक्री करू शकता. नक्कीच सर, यानंतर मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की शेळीपालन हा व्यवसाय परवडतो का, आणि जर तो परवडत असेल तर एका शेळीपासून वार्षिक किती उत्पादन मिळते? मी याचंही उत्तर आधीच मागच्या भागात सांगितलं की शेळीपालन हा व्यवसाय नक्कीच परवडतो, पण त्याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे ज्ञान घेणं आवश्यक आहे, आणि त्यात तुमची पूर्णपणे मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. फक्त मजुरांवर अवलंबून राहणारा हा व्यवसाय नाही, आणि त्यात ज्ञान घेऊन, आणि जे तुम्ही ज्ञान घेतलंय त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करता तुम्हाला फार्मवर, तुमच्या वापर करता आला पाहिजे त्या ज्ञानाचा. आणि दुसरं विक्री व्यवस्थापन झालं, आहार व्यवस्थापन झालं, या गोष्टींवर जर तुम्ही जास्तीत जास्त भर देता आली तर नक्की शेळीपालन व्यवसाय हा परवडतो. आणि त्यानंतर तुम्ही म्हटलं की एका शेळीपासून उत्पन्न, मी मागच्या भागातही सांगितलं तुम्ही जास्तीत जास्त 4,000 रुपये ची अपेक्षा शेळी करून ठेवा. आणि जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त उत्पादन प्रति शेळी प्रतिवर्ष भेटत असेल तर हा नक्कीच तुमचा शेळी पालन यशस्वीपणे चालत आहे. आणि जसं शेळी पालनात तुम्हाला जे लेंड्या भेटल्या त्या लेंड्याचं तुम्ही त्या खताचा गांडूळ खतात रूपांतर करा, गांडूळ खत विक्रीचा प्रकल्प स्थापित करा. अशा प्रकारचे तुम्ही याला दूध, तुम्हाला महिनाभर दूध तुम्ही काढा, ते दूध विक्रीचे व्यवस्था करा. अशा प्रकारचे छोट्या छोट्या गोष्टींपासून जे भेटणारे जे उत्पन्नाचे साधन आहे त्याचा वापर करून तुम्ही जर हे करत असाल तर शेळी पालन हे नक्कीच परवडतं. कारण जर हे शेळी पालन परवडत नसतं तर आम्हीही इतके वर्ष टिकलो नसतो. तर हे परवडतं, पण त्याच्यासाठी फक्त तुम्हाला ज्ञानाची गरज आहे, व्यवस्थित ज्ञान, आणि त्यानुसार त्याचा अवलंबन करणं गरजेचं आहे. नक्कीच सर, जाता जाता शेवटचे 2 आणि महत्वाचे प्रश्न मी विचारतो. बाजारातून शेळी खरेदी करण्यात आणि फार्म मधून शेळी खरेदी करण्यात नेमका काय फरक सांगता येईल? काही शेतकरी बांधव म्हणतात की बाजारामध्ये शेळ्या जरा स्वस्त मिळतात, फार्म मध्ये जर शेळ्या विकल्या तर त्या किलोवर आणि खूप महाग विकल्या जातात. नेमका ह्या दोन्हीतला फरक काय सांगता येईल, बाजारातील शेळी खरेदी करणं आणि एखाद्या गोट फार्म मधील शेळी खरेदी करणं? हां, तर बाजारातील शेळ्याचं असतं त्या फिरस्ती पद्धतीच्या शेळ्या असतात, आणि बाजारात येणाऱ्या शेळ्या ह्या 1, 2, 3 अशाच असतात. म्हणजे एका शेतकऱ्याकडे 2-3च शेळ्या असतात, आणि त्या तो त्यातली एखादी शेळी विक्रीला आणत असतो, आणि सहसा बाजारात येणाऱ्या शेळीला काहीतरी प्रॉब्लेम असतोच, त्यामुळे तो विक्री करत असतो. किंवा काही क्वचितच शेतकरी असतात ज्यांना पैशाची अडचण असते म्हणून ते शेळ्या विकत असतात. तर तशी शेळी जी आपल्या फार्मवर येते तिला एकाच वेळेस ती कधी 2-3 शेळ्यांपेक्षा जास्त शेळ्यांसोबत राहिलेली नसते. ती जास्त शेळ्यांमध्ये आल्यामुळे कधी कधी ती खूप मार्की असते, तर कधी कधी ती खूपच शांत असते. मग तिला दुसऱ्या शेळ्या मारतात आणि तिला चारा खाता येत नाही, अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात. आणि दुसरी गोष्ट, ती फिरस्ती असल्यामुळे तिला बंदिस्त वातावरणात राहणं जमत नाही, आणि त्यामुळे ती आजारी पडत जाते, किंवा खाणं तिचं कमी होत जातं. किंवा जर आपण सगळं तिला व्यवस्थित देत असलो तरी तिला त्या वातावरणात त्याच्या वातावरणाची सवय करून घ्यायला जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष लागतात. त्यामुळे जर आणि फार्मवरून आपण ज्या शेळ्या घेतो त्या आधीच बंदिस्त असतील, जर तुम्ही खात्री केलेलं बंदिस्त फार्मवरून शेळ्या घेत असणार तर तुम्ही डायरेक्ट त्यांना आणून फार्मवर सरळ बंदिस्त करू शकता. त्या तिथल्या फार्मच्या शेळ्या असतात, त्यांना फार्मची सवय असते, आणि त्या आपल्याकडे येऊनही फार्मवर चांगल्या प्रकारे राहतात. 2 पैसे जास्त जातात, पण फार्मच्या शेळ्या घेतल्यामुळे तुमचा जो एक्स्ट्राचा 1.5 ते 2 वर्षाचा काळ वेळ आहे तो वाचत असतो, आणि तेवढा तुमचा नफ्यात भर पडत असते. हो हो यानंतर सर मी शेवटचा प्रश्न विचारतो की शेळीचं जे दूध आहे तर जास्तीत जास्त ते कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये जास्त वापरलं जातं. त्याच्यासाठी जे लोशन म्हणतो आपण किंवा जे मलम असतो किंवा जे
चेहऱ्यासाठी वापरले जाणारे जेवढे काय कॉस्मेटिक्स असतात त्याच्यामध्ये शेळीच्या दुधाचा वापर केला जातो किंवा शेळीच्या दुधापासून ते वेगवेगळे प्रोडक्ट बनवले जातात. नक्की शेळी पालनाच्या शेळींपासून मिळणाऱ्या दुधाचं थोडक्यात महत्व काय सांगता येईल? जर दुधापासून जर असे दूध निर्मिती करून जर आपण विकलं कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीवाल्यांना तर नक्कीच मटणापेक्षा ब्रिडिंगपेक्षा जास्त दर मिळेल असं वाटतं. हो हो नक्कीच नक्कीच जास्त दर मिळेल. पण त्या शेळीच्या दुधाला मी सुरुवातीलाही सांगितलं की शेळीच्या दुधाला मार्केट शोधणं हे आपली आपल्याला करावं लागतं मार्केट, कारण त्याची जसं गाईच्या दुधाची अवेलेबल उपलब्ध मार्केट आहे तशी शेळीच्या दुधाला उपलब्ध मार्केट नाही. बरेच शेतकरी वर्ग आहेत, शेळी पालक आहेत, जसं मी आज सुरुवातीला म्हटलं म्हैसूरचे काही शेतकरी आहेत कर्नाटकात किंवा आपल्या महाराष्ट्रात पुण्याजवळचे काही शेतकरी पुणे जिल्ह्यातले, त्या शेतकऱ्यांनी मार्केट ही स्थापित केलेली आहे आणि ते त्याच्यापासून योगर्ट म्हणा दही म्हणा किंवा तूपही काढतायत, अशा वेगवेगळे पदार्थ ते बनून आणि नुसतं दूधही पाश्चराइज दूधही विकतायत, काही स्कीम्ड मिल्क म्हणून विकतायत, टोन मिल्क म्हणूनही त्याचा वापर करतायत आणि विकतायत लोक आणि ते ब्रँडिंग करतायत. मुंबईतही बऱ्याच पैकी ब्रँडिंगनच माल विकला जातोय. तसाच एक ब्रँड मी तुम्हाला सांगेल, वनराई नावाचा एक ब्रँड आहे, तेही इथे अशा प्रकारे विक्री करताय. पण त्याच्यासाठी गरज ही आहे की तुम्ही मार्केट बनवणं, तुम्हाला तुमची मार्केट बनवावी लागेल सुरुवातीला, तरच हे शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुधापासून जे तुम्ही जसं म्हटलं कॉस्मेटिक इंडस्ट्री, त्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये वापर आहे पण त्याचा जो सोर्स आहे तो त्या कंपनी कॉर्पोरेटचा जो सोर्स आहे तो ते बऱ्यापैकी फॉरेन मधून आलेल्या दुधाचाच वापर करतायत इंडियामध्ये, कारण त्यांना तेवढं भेटत नाहीये आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावर दुधाचा सोर्सही त्यांना भेटत नाही. मग या दुधाचं जे मिल्क पावडर जे बनत आहे ते मिल्क पावडरही फॉरेनहून येतं, फॉरेनचे बरेच शेतकरी मिल्क पावडर बनवतात आणि त्याच मिल्क पावडरचा ते वापर ते परत मिल्क करून त्याचा कॉस्मेटिक मध्ये पण वापर होतोय. आणि त्यानंतर जे चीज जे गोट चीज जे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात भारतात ही डिमांड आलेली, कारण आता कंटिनेंटल फूड वाढलंय, फॉरेनचे लोक जास्त यायला लागले त्यामुळे गोट चीजचा वापर वाढलाय. जसं मी सुरुवातीला सांगितलं सिन्नर तालुक्यात एक फार्म लागलेला आहे, प्लांट लागलाय, त्या प्लांटमध्ये पण त्यांचाही तोच हे चाललंय की त्यांनी चीज बनवायचा किंवा मिल्क पावडर बनवायचा प्रयोग चाललाय. जर तसा प्रयोग जर सक्सेस होत असेल, हे एक प्रकारे बडिंग फेज मध्ये ज्याला आपण म्हणतो म्हणजे सुरुवातीच्या फेज मध्ये हे त्याला थोडा वेळचे लागतील पण यानंतर हा व्यवसाय मोठ्या कालांतराने हा खूप मोठा व्यवसाय होणार आहे नक्कीच. आणि जर तुमची मार्केट तुम्हाला सेट करता आली तर यातून नक्कीच तुम्हाला जास्त उत्पन्न मिळू शकेल. नक्कीच सर, धन्यवाद. आणि जाता जाता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, आपण धेनू ऍप बद्दल आमच्या शेतकरी बांधवांना काय विश्वास द्याल? खरंच धेनू ऍप शेतकरी बांधवांसाठी किंवा पशुपालक बांधवांसाठी खूप फायदेशीर आहे? हो हो नक्कीच, धेनू ऍप मध्ये मी स्वतःही धेनू ऍप वापरतोय, त्यात फार्मची पूर्ण माहिती ठेवता येते आणि एकाच वेळेस माहितीचा आपल्या सोबत जसा आम्ही आधी सुरुवातीला डायरीत लिहून ठेवणं वहीत लिहून ठेवणं एवढ्या वया वहीत लिहिण्यापेक्षा ते करण्यापेक्षा आपल्या मोबाईल मध्येच आपल्याकडे डेटा असतो, त्यामुळे हे माहिती सोपं फार्मची पूर्ण इन्फॉर्मेशन ठेवायला खूप सोपं जातं. त्यानंतर यात जे नवीन नवीन जे ज्ञानवर्धक जे आर्टिकल्स येत आहेत नवीन नवीन ज्ञान या विभागात ते नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहेत. बरेच शेतकरी त्यानंतर स्पर्धा घेतल्या जात आहेत विविध स्पर्धा देण्या मार्फत, त्याही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप चांगलं आहे. आणि पशु बाजार हा जो भाग आहे तो तर सगळ्यात महत्वाचा भाग वाटतो मला या ऍपमधील, कारण शेतकऱ्यांना एक मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे धेनू ऍपनं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या ऍपचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. मी शेतकऱ्यांनाही किंवा शेळी पालकांनाही विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त या ऍपचा वापर करा, कारण हे ऍप आज जरी छोट्या याच्यावर दिसत असलं तरी भविष्यात हे खूप मोठा ऍप होणार आहे. आणि याशिवाय मला नाही वाटत की पुढे पर्याय असेल असं शेतकऱ्यांना, कारण डिजिटल होण्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना आता सध्या तरी, तर तुम्ही नक्कीच याचा वापर करा. हा नक्कीच सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि सर्व शेतकरी तसंच पशुपालक बांधवांना मी या ठिकाणी एक विनंती करतो की आपणाला पशुपालनासंबंधित गाई म्हशी शेळी मेंढी या संबंधित जर आपणाला काही प्रश्न असतील तर आपण धेनू ऍप मधील प्रश्न उत्तरे या विभागामध्ये आपले प्रश्न जरूर विचारावेत. धेनू एक्सपर्ट आपणाला 24 तासाच्या आत त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. जर आपणाला पशुधनाचे जर डिजिटल पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर आपण धेनू ऍप मधील पशु व्यवस्थापन या विभागामध्ये आपण आपल्या जनावरांची नोंदणी करू शकता. त्यानुसार धेनू ऍप्लिकेशन आपल्याला आपली गाई कधी माझावर येईल, ती कधी भरली गेली पाहिजे, तर तिला कधी आठवली पाहिजे, कधी ती विणार आहे, असं गाई म्हशी शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीतलं सगळं व्यवस्थापन आपणाला डिजिटल पद्धतीने आपल्या मोबाईलवर सांगू शकते.
धेनू ऍप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज सौरभ कुमार देसले सरांनी वेळात वेळ काढून त्यांच्या समृद्धी गोट फार्मची प्रेरणादायी यशोगाथा आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या यशाचे जे गमक आहे ते आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलेत. त्याबद्दल सौरभ कुमार देसले सरांचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे मी नितीन बिसावा खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. धन्यवाद सर.